पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात चांगल्या प्रकारे साठा असताना पुणेकर नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत असून सत्ताधारी भाजपने पाण्याचे योग्य नियोजन करावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करीत पुणेकरांचा अंत पाहू नका असा टोला देखील भाजपला लगावला. पुण्यात एका कार्यक्रमासाठी अजित पवार आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भूमिका मांडली आहे. माझ्याही वेळेस पुण्याचे महापौर सभागृह नेते यांना विश्वासात घेत निर्णय घेऊन पाण्याचा निर्णय घेत होतो. माझ्याही काळात दुष्काळ होता, मात्र कधीही शहर आणि ग्रामीण भागाला पाणी कमी पडू दिलं नाही. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता असताना त्यांना पाण्याचे नियोजन करता येत नाही ही दुर्दैवाची बाब असून अजून 6 महिने पाणी पुरवायचं आहे. पुण्याला जेवढं गरजेचं तेवढं पाणी द्यावे अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. मला अजिबात पाण्याचं राजकारण करायचं नाही. पाणी हे जीवन आहे प्रत्येकाचं, पण ह्या सरकारनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होणारे ह्याची यांना जाणीव होती. परतीचा पाऊस हा पडला नाही तेव्हापासूनच तातडीनं पावलं उचलायला पाहिजे होती, त्यावेळेस लक्ष दिलं गेलं नाही. आणि नंतर धरणं पाणीसाठे कमी झाल्यानंतर मग इकडं शहरी भाग आणि ग्रामीण भाग अशा पद्धतीचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक काही जण करतात. मी नेहमी पुणेकरांना सांगत असतो आणि आजही सांगेन की मी ज्यावेळेस 10 वर्ष पालकमंत्री होतो त्यावेळेस मी अशा प्रकारे माझ्याही काळामध्ये अनेकदा प्रसंग उद्भवले दुष्काळाचे. कधीकधी तर मला वरच्या 5 धरणातलं 2-2 TMC पाणी उजनीला सोडावं लागलं. पण आम्ही पुणेकरांना पाण्याच्या बाबतीमध्ये कधी कमतरता भासून दिली नाही. पाणी असल्यामुळं मी त्यावेळेस पुण्याचे महापौर असतील, उपमहापौर असतील, बाकीचे आमचे सभागृह नेते आणि इतर काम करणारे कार्यकर्ते असतील यांना विश्वासामध्ये घेऊन आम्ही त्या ठिकाणी निर्णय घ्यायचो. आता मात्र परवा प्राधिकरणाने सांगितलं की पाण्याच्याबद्दल आम्ही अमुक अमुक निकाल दिला आहे आणि त्याच्यातनं सुरुवात झाली की मग आता पुण्याचं काय होणार.